नरेंद्र मोदी हे एका चॅनलला मुलाखत देत आहे, हा 8वा अजूबा आहे. कधी मीडियाशी संबंध न ठेवणारे नरेंद्र मोदी आज हे मीडिया समोर येत आहे. लोक सत्तेतून बाहेर काढावीत अशी भीती असल्याने मुलाखत देण्याचे नाविन्यपूर्ण योजना या दिसून येत असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी मुलाखतीवर टीका केली आहे. पहिलं तर मी म्हणेल की नरेंद्र मोदी चॅनलला मुलाखत देत आहे याचा अर्थ हा 8वा अजूबा असेल. गेल्या 10 वर्षात मीडियाच्या समोर न येणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदा येतात आहेत, कारण की त्यांची जी जाहिरातबाजी जी होती सत्तेमध्ये राहून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं काम पेपरला मोठ्या ॲड, टी व्हीला मोठ्या ॲड, त्या कमी पडल्यात. आणि तरीसुद्धा आता लोक आपल्याला सत्तेतून बाहेर काढतील आणि म्हणून पहिल्यांदा ते मुलाखत देतात आहेत, ते आमच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आहे मोदींची. एक अजून की काँग्रेसने 60 वर्षात काय केलं आणि 10 वर्षात मी काय केलं याची तुलना करते करत असतील तर काँग्रेसने 10 वर्षात या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे देशाला हळूवारपणे पुढं नेण्याचं काम केलं आणि आज देश महासत्ता काँग्रेसने निर्माण केला. पण मोदीजी, तुम्ही 10 वर्षामध्ये या देशाच्या संपत्त्या विकून देत चालवलेलं आहे. रेल्वेपासून सगळं विकलेलं आहे आपण. त्याच्यामुळे 10 वर्षात तुम्ही जो चमत्कार केला देश विकायचा तो काँग्रेस कधी करू शकला नाही. तुम्ही बोललात ते बरोबर आहे, तुमची तुलना आणि काँग्रेसची तुलना कधीही होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्या गोष्टींमध्ये सत्यता आहे. तुम्ही देश विकू शकता, काँग्रेसने देश उभा केला, हा फरक त्याच्यातला आहे.